नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववी गणित भाग मधील दुसरे प्रकरण वास्तव संख्या यामधील अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या पी छेद क्यू या रूपात मांडणे हा घटक अभ्यासणार आहोत सुरुवातीला एक उदाहरण पाहू उदाहरण आहे शून्य दशांश सहा 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 आवर्ती हा आवर्ती दशांश अपूर्णांक पी छेद क्यू रूपात लिहायचा आहे आपल्याला सर्वात आधी काय करायचं या आवर्ती दशांश अपूर्णांकाचं छेद क्यू हे जे रूप आहे त्याला एक्स मानू आपल्याला माहीत नाही अंश आणि छेद काय आहे ते म्हणून समजा हे जे छेद क्यू रूप आहे त्याला एक्स मानला आपण एक्स बरोबर शून्य दशांश सहा 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 यालाच आपण असंही लिहू शकतो शून्य दशांश सहा आणि आवर्ती एक्स बरोबर शून्य दशांश सहा आवर्ती आता या आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये दशांशानंतर किती अंक आलेत हे पाहायचे एक आहे इतका दोन आहेत इतका तीन आहेत या उदाहरणामध्ये शून्य दशांश दशांशानंतर एकच अंक आलेला आहे सहा अशा वेळेस या संख्येला आणि तिचं जे पीठ आहेत स्वरूप आपण एक्स मानलंय या दोन्ही बाजूंना आपण दहानी गुणायचं जर जर दशांशानंतर दोन अंक असतील तर शंभर नि गुणायचं जर दशांशानंतर तीन अंक असतील तर एक हजार गुणायचं हे या दोघांनाही आपण दहा नि गुणलं कारण दशांशानंतर एकच अंक आहे हे दहा एक्स झाले दहा एक्स बरोबर आता हे दशांश सहाला दहानी आपण गुणलं तर हे दशांश घर पुढे सरकेल हे सहा होतील नंतर दशांशील आणि पुढे अजून सहा सहा आहेत म्हणजे हे सहा एका शून्यानी दहा निगुणल्याने हे सहा फक्त एक घर डावीकडे येतील ते आले मग पुढचे हे जे सहा सहा आहेत ते लिहायचे इथे दशांश सहा म्हणजे हे झालं सहा दशांश सहा आपल्याला इथे एक्स हे पी छेद क्यू स्वरूपात मिळवायचं आहे त्यामुळे इथे त्याचा एक सहगुणक आपल्याला घ्यायचा आहे आणि उजव्या बाजूला एक संख्या असेल हा सहगुणक या संख्येला जाऊन भागला की आपल्याला ते छेद क्यू स्वरूपात मिळणार आहे अंश छेद स्वरूपात म्हणून आता इथे आपण काय करणार याचा सहगुण सहगुणक मिळवण्यासाठी हे दहा एक्स मधून हे एक्स वजा करणार म्हणजे डावी बाजू वजा करणार इकडे उजव्या बाजूतून याची उजवी बाजू वजा करणार दहा एक्स वजा हे एक्स दहा एक्स मधून हे एक्स, एक्स वजा केले बरोबर या उजव्या बाजूतून म्हणजे सहा दशांश सहा वजा हे शून्य दशांश सहा दहा एक्स मधून एक एक्स गेला इथे उरले नऊ एक्स बरोबर आता हे दशांश सहा मधून दशांश सहा आवर्ती वजा झाले म्हणजे ते शून्य झाले आणि सहा वजा शून्य म्हणजे हे झाले सहा दहा एक्स मधून एक एक्स गेला नऊ एक्स हे सहा दशांश सहा आवर्ती मधून शून्य दशांश सहा आवर्ती हे दशांश सहा दशांश सहा वजा झाले सहा वजा शून्य सहा आता इथे एक्स ठेवायचं फक्त आपल्याला एक्स बरोबर हे सहा आणि इकडे हे नऊ इथे गुणतात इकडे छेदात हे जे एक्स आहे हे एक्स आपलं पी छेद क्यू स्वरूप आहे या संख्येचं म्हणून शून्य दशांश सहा आवर्ती बरोबर सहा छेद नऊ हे त्याचं छेद क्यू स्वरूप आहे आवर्ती दशांश अपूर्णांकाचं पी छेद क्यू रूप आपलं उत्तर चूक आहे का, का बरोबर आहे याचा पडताळा पाहण्यासाठी या सहाला म्हणजे अंशाला अंशाला या छेदानी भाग देऊन पाहायचा हा भागाकार एवढाच येतो का ते पाहायचं इथे तो भागाकार तेवढाच येतो नऊनी सहाल भाग जात नाही मग शून्य शून्य हे सहा उरले मग दशांश शून्य पुन्हा नऊ सखी चोपन्न त्या वजाबाकीत पुन्हा सहा उरले पुन्हा पुढे सहा सहा उरत जातात आणि इथे शून्य दशांश सहा 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 येत राहणार पडताळून पाहताय येतं इथे जे उत्तर येईल ते छेद त्याच्यातल्या छेदानी अंशाला भाग देऊन पाहिलं की हे उत्तर आलं पाहिजे आता आपण संच दोन पॉईंट एक मधील पुढचं उदाहरण पाहू या आधी जे उदाहरण आपण अभ्यासलं ते याच सराव संचातलं या प्रश्नातलं पहिलं उदाहरण होतं आता इथे शून्य दशांश तीन सात आवर्ती ही संख्या आपल्याला छेद क्यू रूपात लिहायची आहे आधी सांगितल्याप्रमाणे आता दशांशानंतर किती अंक आलेले आहेत आवर्तीमध्ये दोन आलेले आहेत या दोनचा गट पुन्हा पुन्हा येणार आहे मग दशांशानंतर दोन संख्या आहेत म्हणून आपण याला इथे शंभरनी गुणायचं आहे पण सुरुवातीला काय करायचे याच्या पीछेद क्यू रूपासाठी एक्स मानायचं आपल्याला समजा एक्स बरोबर शून्य दशांश तीन सात आवर्ती मग आता इथे दशांशानंतर दोन अंक आहेत त्यामुळे या दोन्ही बाजूंना आपण शंभरनी गुणणार आहोत शंभर गुणिले एक्स बरोबर शंभर गुणिले शून्य दशांश तीन सात आवर्ती शंभर गुणिले एक्स होतात शंभर एक्स बरोबर तर हे शंभरनी गुणले म्हणजे एकावर दोन शून्य आहेत म्हणून हे दोन घरं डावीकडे येणार दशांशाच्या मग ते झाले सदोतीस दशांश आणि पुढे पुन्हा आवर्ती आहेच येथे पुन्हा सदोतीस आवर्ती हे लक्षात घ्या इथे सदोतीस आवर्ती म्हणजे काय शून्य दशांश सदोतीस 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 पैकी हे तीन सात तीन आणि सात दोन शून्य इथे म्हणून दोन अंक डावीकडे येणार पुढे परत हे दोन अंक आले सदोतीस हे पहिले दोन अंक डावीकडे आले हे तीन सात पुढे आले आता आपण काय करणार आहोत या शंभर एक्स मधून हे एक्स वजा करणार शंभर एक्स वजा एक्स बरोबर हे सदोतीस दशांश हे सदोतीस आवर्ती वजा शुन्य आवर्ती। एक हे शून्य दशांश सदोतीस आवर्ती शंभर एक्स मधून एक एक्स गेला उरले नव्याण्णव एक्स बरोबर हे दशांश सदोतीस आवर्ती मधून दशांश सदोतीस आवर्ती गेले उरले फक्त सदोतीस एक्स बरोबर हे अंशात सदोतीस छेद हे नव्याण्णव म्हणजेच आपल्याला या परिमेय संख्येचं पी छेद क्यू रूप मिळालं शून्य दशांश तीन सात आवर्तीचं पी छेद क्यू रूप आहे सदोतीस छेद नव्याण्णव त्यातलं तिसरं उदाहरण आहे तीन दशांश एक सात आवर्ती ही संख्या आपल्याला पी छेद क्यू रूपात लिहायची आहे मग हिचं जे पी छेद क्यू रूप आहे त्याला आपण एक्स मानू समजा हे पीच क्यू किंवा एक्स मानलं एक्स बरोबर तीन दशांश एक सात आवर्ती आता पुन्हा इथे दशांशानंतर दोन अंक आलेले आहेत म्हणून या दोन्ही बाजूंना आपण एकावर दोन शून्य म्हणजे शंभर निघूनणार आहोत शंभर गुणिले एक्स बरोबर शंभर गुणिले तीन दशांश एक सात आता इथे हे तीन दशांश एक सात आवर्ती जी आहे आवर्ती म्हणजे एक सात एक सात असं अखंड वेळ आहे मग जेव्हा याला शंभरने आपण गुणणार आहोत शंभर म्हणजे एकावर दोन शून्य त्याच्यामुळे हे दोन अंक दशांशाच्या डावीकडे येणार म्हणजे ते झाले तीनशे सतरा मग पुन्हा दशांश आणि पुढचा एक सात आवर्ती येणार इथे म्हणजे शंभर गुणिले एक्स म्हणजे शंभर एक्स बरोबर शंभर गुणिले तीन दशांश एक सात आवर्ती म्हणजे तीनशे सतरा दशांश एक सात आवर्ती आता आपण याच्यामधून हे वजा करणार आहोत मग शंभर एक्स वजा एक्स बरोबर हे तीनशे सतरा दशांश एक सात आवर्ती वजा तीन दशांश एक सात आवर्ती आता ही वजाबाकी थोडी काळजीपूर्वक करायची म्हणजे उत्तर चुकणार नाही आधी पहिली संख्या लिहायची तीनशे सतरा दशांश एक सात आवर्ती या दशांशाखाली याचा दशांश लिहिला दशांशानंतर एक सात आवर्ती आहेत आणि डावीकडे तीन आहेत हे तीन लिहिलेत आता ही वजाबाकी करायची हे सतरा आवर्ती हे सतरा आवर्ती वजा झाले शून्य सात मधून तीन गेले चार हा एक आणि हे तीन म्हणजे इथे आले तीनशे चौदा शंभर एक्समधून एक एक्स गेला नव्याण्णव एक्स बरोबर यांची वजळ किती आलेली तीनशे चौदा एक्स बरोबर हे एक तीनशे चौदा छेद हे नव्याण्णव इथे गुणतात इकडे येऊन भागतील हे झालं या परिमेय संख्येचं छेद क्यू रूप म्हणून तीन दशांश एक सात आवर्ती बरोबर तीनशे चौदा छेद नव्याण्णव अशा रीतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्येचं पीछेद क्यू रूप कसं लिहायचं हे शिकलो पुढील घटकासह पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू धन्यवाद